गोवन वार्ता लाईव्हच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. अखेर ज्याची भीती होती ती बातमी समोर आली आहे. नव्या कोरोना स्ट्रेनचे रुग्ण भारतामध्ये सुद्धा आढळून आल्यानं चिंता व्यक्त केली जाते. कोरोनाच्या नव्या प्रजातीचा शिरकाव भारतातही झालाय. जवळपास 20 भारतीय नागरिकांना या नव्या स्ट्रेनची लागण झाली आहे. आतापर्यंत डेन्मार्क, नेदरलँड, ऑस्ट्रेलिया, इटली, फ्रान्स, स्वीडन, स्वित्झर्लंड, स्पेन, कॅनडा, जर्मनी, लेबनन, जपान आणि सिंगापूर या देशांमध्ये नव्या कोरोनाचा शिरकाव झालाय. त्यानंतर तो आता भारतातही आलाय. भारतात आढळलेल्या 20 रुग्णांपैकी 3 जण बंगळुरू, 2 हैदराबाद आणि 1 रुग्ण पुण्यातील आहे. उत्तर प्रदेश मधील मेरठ मध्ये एका मुलीला सुद्धा कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लागण झाली आहे. ही मुलगी तिच्या आई वडिलांसोबत ब्रिटनहून भारतात परतली आहे. दरम्यान मागील 15 दिवसात ब्रिटनमधून पुण्यात काही नागरिक आले आहेत. एकूण 109 नागरिकांचा येथील प्रशासन शोध घेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार यापैकी काही नागरिकांच्या घराचा पत्ता प्रशासनाकडे आहे, तर काही प्रवासी फोन उचलत नाही आहेत, त्यामुळे त्यांच्याशी संपर्क करणं अवघड होऊन बसलंय. दरम्यान नव्या स्ट्रेनमुळे कोरोनाच्या देशातील रुग्णांची संख्या वेगानं वाढेल अशी भीती व्यक्त केली जाते आहे. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह.